विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12 96 आणि 95527 51 727. नगर जिल्ह्यामध्ये आता सगळीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार रिंगणामध्ये टिकावा यासाठी अथक परिश्रम करतोय. हीच विचारधारा टिकवत नगर पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लढवय्ये लोकनेते निलेश लंके हे आता विकासाचा निर्धार करत आणि यश मिळवण्यासाठी सामान्यांच्या मनामध्ये आपली योग्य प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी चासगावात जनसंवाद यात्रा काढली. यावेळी त्यांचं गावामध्ये ढोलताशांच्या गजरामध्ये स्वागत झालं. त्यांनी जनतेशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तर यावेळी पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्न, बेरोजगारी, शेतीमालाला मिळणारा हमीभाव, दुधाला मिळणारा दर, दर्जेदार शिक्षण, महिला सक्षमीकरण, वीरपत्नीचा योग्य सन्मान, अपंगांना मदत, क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती यासारख्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. सासमध्ये लोकनेतेजी निलेशजी लंके साहेब, अशोकरावजी सावंत, पश्चिम महाराष्ट्र महामंडळ अध्यक्ष, पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब तर्टे, चासगावचे सरपंच सुरजी गायकवाड, उपसरपंच युवराजी गायकवाड, दीपकजी कारले, राजेंद्र गावखरे व चासगावातील सर्व ग्रामस्थ, आजी माजी सर्व सदस्य, चेअरमन वीज कारीगरी सोसायटी, चेअरमन व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य आदी सर्व ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नेत्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात चासमधून भरघोस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. या प्रतिसादापोटी आमच्या गावातील समाजसेवक माननीय राधाकृष्ण वाळूसाहेब यांनी 51,000 रुपयाची देणगी नेत्यांना त्यांच्या कार्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर आमच्या गावचं भूषण माननीय डॉक्टर मोहनजी कारलेसाहेब यांनी 5,000 रुपयाची देणगी ह्या कार्यासाठी दिलेली आहे. अतिशय भरघोस अशा प्रमाणात नेत्यांना ह्या जनसंवाद यात्रेतून प्रतिसाद भेटत आहे. त्यामुळेच चासमधील ग्रामस्थांनी सर्वांनी ठरवलं आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात नेत्यांना मतदान चासमधून घडवून द्यायचं आहे. त्याबद्दल मी चास ग्रामस्थांच्या वतीने जनसंवाद यात्रेचं स्वागत करतो आणि थांबतो. या ठिकाणी बरेच प्रश्न पडले. मी ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी 15 वर्ष या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व ज्यांनी केलं मतदारसंघाचं, या लोकप्रतिनिधींनी 15 वर्षात एक तरी पाण्यासंदर्भाचा प्रश्न कधी अधिवेशनात मला विधानसभेत उपस्थित केला का सांगा? कधीच केला नाही. बेरोजगारांसाठी कधी नवीन नवीन उद्योग आणण्यासाठी, या बेरोजगारांसाठी एक तरी कधी प्रश्न उपस्थित केला का? लोकप्रतिनिधी यासाठी असतो. जनतेला ज्यावेळेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी मदत केली पाहिजे. आज आपला दुष्काळी भाग, दुष्काळाचं निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधी कधी प्रयत्न केले का? तुम्हाला या निमित्ताने सांगतो, 7-8 महिन्यापूर्वी आपल्या मतदारसंघात सगळ्यात आनंदाची घटना घडली. ती म्हणजे आपले आमदार साहेबांना आमदार पदाचा दर्जा मिळाला, विधानसभेचे उपाध्यक्षपद, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं आता खऱ्या अर्थाने विकास होणार, प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू वाहू लागले. पण त्या सत्तेचा वापर यासाठी केला, सर्वसामान्यांचे आश्रू पुसण्यासाठी सत्तेचा वापर करायला पाहिजे होता. पण तो सत्तेचा वापर संजय गांधी निराधार सारखे प्रकरण, आमच्या विधवा माता भगिनींचे प्रकरण, आमच्या आजी आजोबांचे प्रकरण नामंजूर करण्यासाठी हे सत्तेचा वापर केला. ते प्रकरण मंजूर करण्यासाठी मला 4 दिवस पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागले. दुष्काळाच्या सगळ्यात जास्त टंचाई, दुष्काळाची झळ पोचली असेल ती म्हणजे नगर पारनेर मतदारसंघातील जनतेला. शेतकऱ्यांपुढे दुष्काळात प्रश्न पडला होता, पशुधन कसं वाचवायचं, काय सरपंच प्रत्येकापुढे प्रश्न पडला होता. त्यावेळेस लोकप्रतिनिधी मदत करणं गरजेचं होतं. राज्य सरकारने लेट का व्हायला पण निर्णय घेतला चारा छावण्या चालू करण्याचा, पण या चारा छावण्यात सुद्धा राजकारण केलं. ज्या ज्या गावातले प्रस्ताव आले, जो कार्यकर्ता माझा नाही त्याचा फेकून द्या, तो कार्यकर्ता माझा नाही त्याचा फेकून द्या, ते कलेक्टर साहेबांवर दबाव आला, आरडीसीवर दबाव आला, या ठिकाणचं राजकारण केलं.
ज्यांनी माझ्या मुख्य जनावरांशी राजकारण केलं त्याला धडा शिकवण्याची वेळ आली, त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. या जनसंवाद यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे नगर तालुका सरचिटणीस सागर वाळुंज, उपाध्यक्ष अशोक जाधव, विलास शेठ कारले, अशोक शिंदे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.